ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत आहे मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेशन यांचा शपथविधी आज झाला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी त्यांना पदाची शपथ दिली या नियुक्तीबरोबर मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या आता एकोणसत्तर इतकी झाली आहे न्यायालयात एकंदर चौऱ्याण्णव न्यायाधीशांची पदं मंजूर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत उत्तर काशीच्या सिलक्यारा इथं बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांची सुटका आणि बचावकार्याबाबत माहिती घेतली या कामगारांच्या सुरक्षेबाबत पंतप्रधानांनी विचारपूस केली आणि त्यांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या दरम्यान बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर या कामगारांना बाहेर काढलं जाणार आहे त्यांना बाहेर काढल्यानंतर ते वैद्यकीय मदत देण्याची सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे गोव्यात सुरू असलेल्या चोपन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होत आहे समारोपाच्या सत्रात चित्रपटांसाठीच्या सुवर्ण मयूर पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे तसंच हॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते मायकल डगलस यांचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे समारोप सत्रात रॉबर्ट कोलोडनी दिग्दर्शित सिनेमा फेदरवेट दाखवण्यात येणार आहे चित्रपट महोत्सवात यावर्षी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार देण्यात येणार आहे राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी देहू आळंदी पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बस स्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल उपमुख्यमंत्री पवार यांनी खेड आळंदी मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली तेविसाव्या नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून चार डिसेंबरला तार करली समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदल युद्धनौकेद्वारे प्रात्यक्षिकं करणार आहे मालवण समुद्र परिक्षेत्रात सत्तावीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान नौदलाच्या युद्धनौका तालीम देखील करणार आहे तटीय सुरक्षा पोलिसांनी सर्व मासेमारी जहाज बोट आणि जल क्रीडा चालकांना किमान पाच केबल्स अंतरावर नौदलाच्या युद्धनौकेपासून दूर रहावं असे निर्देश दिले आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटी इथं होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होईल पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या दोन शून्यानं आघाडीवर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार